सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरबरीत पत्र लिहिले. अध्यक्षपदाची निवडणूक आजच आवाजी मतदानाने घेण्यावरती सरकार ठाम आहे. आता यावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. तर विधिमंडळात सरकारला नियम बनवण्याचे अधिकार आहेत, सरकारला निवडणूक घेण्याचेही अधिकार आहेत असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. सरकारला निवडणूक घेण्याचे अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरनं आपण जर बघितलं असं वातावरण तापलं आहे. आपल्याबरोबर ज्यांनी ह्या पदावर काम केले असं दिलीप वळसे पाटील सर आहेत. सर, सांगू शकाल की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ह्यासाठी राज्यपालांना पत्र लिहिलं पण राज्यपालांनी अपेक्षित असं उत्तर दिलं नाही, अखेरीस सरकार कुठेतरी एक पाऊल पुढे टाकताना दिसतं? हां, याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो सगळे गटनेते आणि विद्यमान अध्यक्ष हे मिळून त्याच्या संदर्भामध्ये घेतील. खरं म्हटलं तर माननीय राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून कळवलं होतं की लवकरात लवकर निवडणूक घ्या. आता राज्य सरकारने मंत्रिमंडळाने ठराव करून राज्यपालांना कळवलेलं आहे, लवकर आम्हाला निवडणूक घ्यायची, तुम्ही तारीख कळवा. परंतु त्यांच्याकडून काय अजूनपर्यंत तशी त्या तारीख मिळालेली नाही. याबाबत आता कोऑर्डिनेशन कमिटीची मीटिंग आहे, कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये निर्णय होईल. सर, राज्यपालांनी आक्षेप घेतला की जे नियम आपण बदलले होते निवडणुकीसाठी ते घटनाबाह्य आहेत आणि त्यांचं म्हणणं की आम्ही विधितज्ञांशी ह्याबाबत चर्चा, असं काल त्यांनी जे पत्र पाठवलं त्यात त्यांनी म्हटलं होतं. नाही, याच्या संदर्भात मी काही कॉमेंट करू इच्छित नाही, परंतु मला एवढं माहिती आहे की विधानसभेतल्या कामकाजाच्या संदर्भात ज्युडिशरी किंवा बाहेरचं कोणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. विधानसभेच्या सभागृहाला स्वतःचे निर्णय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग हे घटनाबाह्य ठरतं का जर विधिमंडळाने नियम बदलले तर? हे घटनाबाह्य ठरतात माझ्या मते, हे घटनाबाह्य नाही. सर, आजचा एकच दिवस आहे अधिवेशनाचा शेवटचा, त्यामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होऊ शकते का 12 नंतर, म्हणजे आपण म्हणतो प्रश्नोत्तराचा तास झालं? याबाबतचा निर्णय कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये होईल, याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. पण ह्यावर जर भाजपा कोर्टात गेली, त्यांनी ह्याला चॅलेंज केलं तर असं चॅलेंज होऊ शकतं? असं आहे, न्यायालयात जायला काही कोणाला बंदी नाही, न्यायालयात कोणी पण जाऊ शकतो. आता शेवटी न्यायालय काय निर्णय देईल त्या जर तरच्या गोष्टीमध्ये जाण्यात काही अर्थ नाही. पण एक दिवसामध्ये निवडणूक घोषित होऊन निवडणूक होऊ शकते का विधानसभा अध्यक्ष? असं आहे की विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार आहेत आणि विधानसभा अध्यक्ष त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. वादविवादासारखं जे स्वरूप आहे ते सुद्धा दूर झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे अजून निवडणुकीचा निर्णय आता तरी झालेला नाही. याला काही संघर्ष मी म्हणणार नाही. याच्यामध्ये आमच्यामध्ये जे काही नियम आम्ही केले त्या बाबतीत त्यांच्या आणि आमच्या याच्यात काही फरक दिसतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही केले ते कायदेशीर नियम आहेत. नाही, आम्ही या बाबतीत अजून तसा निर्णय केलेला नाही, निवडणुकीचा निर्णय अद्याप तरी केलेला नाही. योग्य निर्णय योग्य वेळी होईल. एक जण विचारा ना, एक जण विचारलं. नाही, शेवटी हा ह्या नियम केले ते आम्ही कायद्यानं व्यवस्थित केलेले आहेत, त्यामध्ये कोणताही प्रश्न आम्हाला वाटत नाही. जे लोकसभेत आहे ते आता विधानसभेत केले आहेत आणि देशातल्या इतर सभागृहामध्ये हे आहेत, त्यामुळे त्यामध्ये आमच्या मनामध्ये काही शंका नाही. कोर्टात गेलं चालेल, आम्ही आमची बाजू मांडू. नाही, अभी तक तो हमने डिसीजन लिया नहीं, अभी बैठेंगे सोचेंगे और कुछ जो डिसीजन अच्छा होगा वो करेंगे. सर, आपको लगा सर, आप लोग का जो विधिमंडल का जो अधिकार है, सर विधिमंडल का जो अधिकार है उसमें हस्तक्षेप करने की कोशिश की जा रही है राजभवन की तरफ से? ठीक है, वो आखिर महामहिम राज्यपाल भी विधिमंडल का एक पार्ट होते है ना, इसलिए तो हमने भेजा था, कानून की तरह भेजा था, उन्होंने वो एक्सेप्ट करना चाहिए था, ये हमें लगता है. आपण पाहतोय आजचा दिवस विधिमंडळाच्या अधिवेशनातला शेवटचा दिवस आहे आणि तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, कारण
राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून खरबरीत उत्तर दिलंय आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहतं का आणि आवाजी मतदानानं ही निवड होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विषयांवरून राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची अडवणूक केल्याचा आरोप केला गेला आणि आता राज्य सरकार या राज्यपालांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता आज निवडणूक घेतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे।